चला तर बनवूयात एकदम कुरकुरीत शेव जशी दुकानात मिळते ती तशीच. इथे तुम्ही साऊंड ऐकू शकता, शेव आपली एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाहीये. ही शेव तळण्यासाठी तेल सुद्धा खूप कमी लागतं आणि संपेपर्यंत आपली ही शेव एकदम कुरकुरीत राहते. आज आपण अर्धा किलो बेसनपिठाची शेव बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी अर्धा किलो रेडीमेड बेसनपीठ घेतलेलं आहे. रेडीमेड बेसनपीठ एकदम बारीक असतं आणि त्याची शेव सुद्धा खूप छान होते, त्यामुळे आपल्याला इथे रेडीमेड बेसनपीठ वापरायचं आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पीठ मळण्याच्या अगोदर आपल्याला हे बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये छोट्या छोट्या गाठी असतात आणि पीठ मळताना आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला अगोदर हे बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे. तर आता आपली शेव एकदम क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये दोन गोष्टी घालणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी 100 ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा चाळून घेऊयात. आणि सोबतच आपल्याला यामध्ये 2 चमचे गरम तेलाचं मोहून टाकायचं आहे. या दोन गोष्टी टाकल्यामुळे आपली शेव एकदम कुरकुरीत होणार आहे. तर इथे तुम्हाला गरम तेलाचं मोहून टाकायचं नसेल तर या जागी तुम्ही थोडासा खायचा सोडा सुद्धा टाकू शकता, त्यामुळे सुद्धा शेव एकदम क्रिस्पी होते. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल एकदम आपल्याला दूर निघेपर्यंत गरम करायचं नाहीये, तर तेलाला आपल्याला थोडस तापवून घ्यायचं आहे. तर आता आपण हे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला इथे मी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेते. थोडस थंड झाल्याच्या नंतर हाताच्या मदतीने पूर्ण तेल आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही दोन्ही हाताच्या मदतीने सुद्धा व्यवस्थित तेल पिठाला चोळून घेऊ शकता. अशा पद्धतीने पिठाचा लाडू तयार झाला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित पिठाला लागलं जातं. तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि चिमुटभर हळद टाकणार आहे. तुम्हाला जर तिखट शेव बनवायची असेल तर तुम्ही इथे आवडीनुसार तिखट सुद्धा वापरू शकता. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊयात. हे पीठ मळण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना हाताला खूप जास्त प्रमाणामध्ये चिटकतं, तर तुम्ही हाताला तेल सुद्धा लावून घेऊ शकता. तर इथे आता मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर परत यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकत 3 ते 4 मिनिट पीठ परत व्यवस्थित मळून घेणार आहे. पिठाला आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आणि एक स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर या पिठाला आलं पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर आपलं पीठ एकदम स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर मध्ये आलेलं आहे. तर शेव बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये पीठ छान असं फेटलं जातं आणि एकदम हलकं होतं. तर चमच्याच्या मदतीने तुम्हाला हाताला लागलेलं एक्स्ट्राचं पीठ तुम्ही काढून घेऊ शकता. तर परत हाताला थोडस तेल लावून घेऊयात आणि ह्या पिठाचा गोळा तयार करून घेऊयात, म्हणजे आपल्याला हे पीठ सोऱ्यामध्ये भरताना एकदम सोयीस्कर पडेल. तर हे बघा, इथे मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. हाताला आणि परातीला तेल लावल्यामुळे पीठ अजिबात चिटकलेलं नाहीये. तर आता गोळा तयार केल्याच्या नंतर परत आपण 1-30 सेकंद पिठाला व्यवस्थित मळून घेऊयात. तर इथे आपलं शेव बनवण्यासाठीच परफेक्ट पीठ इथे तयार झालेलं आहे. तर यावरती आता एक कॉटनचा कपडा आपण झाकून देऊयात, ज्यामुळे आपले पीठ ड्राय होणार नाहीये. तर इथे मी शेव तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तर इथे मी बारीक शेव बनवणार आहे, त्यामुळे इथे मी बारीक शेवची अटॅचमेंट साच्याला लावून घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडीशी जाड शेव बनवायची असेल तर तशी तुम्ही अटॅचमेंट इथे ऍडजस्ट करू शकता. तर आता आपण साच्याला पूर्ण तेल लावून घेऊयात, त्यामुळे आपले जे पीठ आहे ते साच्याला बिलकुल चिटकणार नाही. तर इथे मी साच्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर आता आपण पिठाचा एक मोठ्या साईजचा पोर्शन काढून घेऊयात. जेवढं पीठ साच्यामध्ये बसतं तितकं पीठ तुम्हाला इथे घ्यायचं आहे. पीठ घेतल्याच्या नंतर परत त्याला एकसारखं करून घेऊयात आणि साच्यामध्ये हे पीठ आपण भरून घेऊयात. पीठ साच्यामध्ये भरताना व्यवस्थित दाबून दाबून भरायचं, जेणेकरून साच्यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही आणि शेव सुद्धा एकसारखी पडेल. जर इथे तुम्ही पीठ दाबून भरलं नाही तर साच्यामध्ये हवा भरली जाते आणि आपण शेव बनवताना शेव मध्ये तुटू शकते. तर इथे मी दाबून पीठ साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. तर आता साच्या बंद करून घेऊयात. तर इथे राहिलेलं पीठ आपण परत झाकून ठेवून देऊयात. तर इथे आपलं शेव तळण्यासाठीचं तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये शेव सोडून घेऊयात. शेव सोडताना साचा जो आहे तो शक्यतो वरती धरायचा, कारण तेलाची गरम वाफ आपल्या हाताला लागून चटका बसू शकतो. तर अशा पद्धतीने बघा, शेव सोडून घेऊयात. आपलं पीठ एकदम व्यवस्थित मळलं गेलेलं होतं, त्यामुळे शेव अजिबात मध्ये कुठे तुटलेली नाहीये, एकदम एकसारखी शेव आपली यामध्ये पडलेली आहे. तरी शेवतळताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे.
ही शेव तळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. बुडबुडे याचे कमी झाले तर आपण आता शेव पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली शेव तयार झालेली आहे. कलर सुद्धा एकदम सुंदर आलेला आहे. तर आपण जेवढ्या साच्यामध्ये पीठ भरलेलं होतं तेवढ्या पीठापासून एवढी माझी शेव इथे तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही बाकीची शेव सुद्धा करून घ्या. इतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली शेव तयार झालेली आहे. तुम्ही याचा साऊंड ऐका, एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि शेव संपेपर्यंत एकदम कुरकुरीत राहते आणि अजिबात तेलकट झालेली नाहीये, हाताला अजिबात तेल लागलेलं नाहीये. तर या दिवाळीमध्ये ही शेव एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, सोबत चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत गुड बाय.